खैरात चित्रपटाची प्रसिद्धी अजूनही वाढतच चालली आहे. आता तर हा चित्रपट 3 भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात येणार आहे, त्यामुळे अजून बिझनेस वाढतच जाईल यात प्रश्नच नाही. 85 कोटीवरून आता 100 कोटी कधी होतील अशी सगळेच वाट बघत आहेत. नागराज मंजुळे यांनी आता शेतकरी बांधवांना मदत करायचे ठरवले आहे. नागराज स्वतः शेती करायचे, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या माहितच आहेत. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट अजूनही आहे. याआधी नाना पाटेकर, रितेश देशमुख, आमिर खान आणि अक्षय कुमार यांनीही मदत केली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.